आंबेडकर नगरातील 40 वर्षापासूनची जुनी पाईपलाईन ही कुजली आहे, त्यामुळे ड्रेनेज मिश्रित पाणी हे नागरिकांना नळाला येत आहे। त्यामुळे नागरिकांनी आता महानगरपालिकेचे कार्यालय गाठून थेट निदर्शने केली आहे आणि महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक यांना निवेदन देत स्वच्छ पिण्याच्या पाण्याची मागणी केली आहे। पाहूयात। दादा काय सांगाल, आपण या ठिकाणी आंदोलन केलंय कशा संदर्भात? औरंगाबाद शहराला 3 दिवसाआड पाणी देण्यात यावं। 40 वर्षापूर्वी जुनी पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन यामुळे दुर्गंधी पसरली असून अनेक रोग गॅस्ट्रो सारखे होत आहेत। रमाई योजना जी आहे ही 2,50,000 ऐवजी 5 लाख करण्यात यावा। मिटमिटा असेल, राजनगर असेल, या वसाहतीमध्ये सिमेंट रस्ते करण्यात यावे। रमाई घरकुल योजना जी आहे ही रमाई नगर गट नंबर 216-217 मध्ये घरकुल योजना राबवण्यात यावी। अशा विविध प्रकारच्या मागण्या घेऊन भारतीय दलित पांथरचे निदर्शन करण्यात आली। अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील यांना आताच निवेदन दिलं, त्यांना आश्वासन दिलं की उद्यापासून आंबेडकर नगर असेल, बायजीपुरा असेल, नारेगाव या भागातल्या अंतर्गत 40 वर्षापूर्वीच्या ज्या काही लाईन टाकलेल्या आहेत त्या उद्यापासून नवीन लाईन टाकण्याचं काम सुरू करण्यात येईल असं आश्वासन रणजित पाटील अतिरिक्त आयुक्त यांना दिलेलं आहे। माझ्या म्हणण्याचा हेतू असा आहे की प्रस्थापित पुढारी केंद्रामध्ये मंत्री औरंगाबाद या शहराचे खासदार अशा प्रस्थापित पुढाऱ्यांना 1 जानेवारी 2023 ला 3 दिवसाआड पाणी सोडण्यात येईल असं आश्वासन दिलं होतं, परंतु ते फुसकं निघालं। आता भुमरे सरकार आलं, आता भुमरे सरकार आलं, भुमरे सरकारनं दिल्लीमध्ये जाऊन मोदीचा दल्ला मारावा आणि जी श्रीकांत जे आहेत महानगरपालिकेचे आयुक्त यांना तो गल्ला द्यावा। म्हणजे त्यामुळे काय होईल कि तुम्हा आम्हाला या औरंगाबाद शहराला सुस्वच्छ असं पाणी मिळेल, विकासाला गती येईल। म्हणून दिल्लीचा मारायचा डल्ला आणि इकडे द्यायचा गल्ला, तेव्हाच या विकासाची कामं होणार आहेत। आणि म्हणून आता आयुक्तांना निवेदन देताना चर्चा करत असताना त्यांना सांगितलं की जर आम्हाला निधी जर दिला तर आम्ही काम करण्यास तयार आहे। म्हटलं हा तुमचा प्रशासनाचा भाग आहे, प्रशासन आणि हे प्रस्थापित पुढारी यांची जर मिलीभगत झाली तर तुम्ही आम्ही गेलो कामातून। परंतु यांना जर खऱ्या अर्थानं जसं 1 तारखेपासूनच तुम्हाला पाणी मिळेल, 3 दिवशी पाणी मिळेल,